नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्र या मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ आहे असं म्हणू शकतो आपण। एक गुड न्यूज आहे किंवा असं म्हणू शकतो की तुमचं कुठेतरी एक स्वप्न आहे नोकरी मिळवण्याचं, ती यावर्षी पूर्ण होऊ शकतं। कारण मित्रांनो, तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या चॅनलवरती जुने असाल आणि तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून जर बेल आयकॉन प्रेस केले असेल, तर एक रिसेंटली ह्या आठवड्यामध्ये आपण 2-3 व्हिडिओ टाकले होते, याच्यामध्ये आपण बघू शकतो की जास्तीत जास्त वेकेन्सी आत्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार आहेत। त्याचप्रमाणे मित्रांनो, पोलीस भरतीसुद्धा चालू आहे आणि त्याचप्रमाणे मित्रांनो SSC GDसुद्धा चालू आहे। याच्या रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतच आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, जिल्हा परिषद भरती ZP भरती जी आपण म्हणू शकतो, ती लवकरच आपल्या महाराष्ट्रात सुरू होत आहे। त्या अनुषंगाने मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने एक GR किंवा एक परिपत्रक काढलेलं आहे की जवळजवळ यावर्षी 75,000 ज्या जागा आहेत, रिक्त जागा आहेत, त्या भरल्या जाणार आहेत। याच्यामध्ये मित्रांनो, 75,000 जागामध्ये गट क साठी या जागा भरल्या जाणार आहेत आणि या गट क मध्ये मित्रांनो जवळजवळ 16-17 प्रकारचे जे काय आहे त्या पोस्ट आहेत। मित्रांनो, या कोणत्या पोस्ट आहेत काय आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगेनच। मित्रांनो, त्याचबरोबर जो काय GR आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनाकडून काय जो GR आला आहे, तो तुमच्या पुढे मी थोडक्यात मांडेन। तो कशा प्रकारे आहे, काय आहे, त्यासाठी व्हिडिओ मित्रांनो पूर्णपणे पहा, म्हणजेच तुमच्या हे लक्षात येईल की कशाप्रकारे आहे वेकेन्सी आपल्या पुढे NNVA तसंच पोलीस भरती SSC GD याच्याबद्दल अधिक नॉलेज हवं असेल किंवा इन फ्युचर त्याच्यामध्ये भरती व्हायचं असेल, नक्कीच तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला असले बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, सुरुवात आजच्या व्हिडिओला। त्यापूर्वी माझी माहिती सांगतो, मी आहे तुषार आणि तुम्हाला फौजी महाराष्ट्रच आपला मराठी चॅनल। तर मित्रांनो, ह्या ही जे काय पोस्ट आहेत, गट क आहे, म्हणजे जवळजवळ 75,000 ज्या वेकेन्सी आहेत, याच्यामध्ये गट कचा जर विचार केला तर आपण याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट पोस्ट अशी म्हणू शकतो ग्रामसेवक। त्याच्यानंतर ग्रामसेवक झाल्यानंतर जे फार्मासिस्ट असतात त्याचीही पोस्ट याच्याद्वारेच भरली जाते। त्याच्यानंतर जे आपण म्हणू शकतो की विस्तारित अधिकारी आहेत तेसुद्धा याच्यातून भरले जातात। वरिष्ठ लेखाधिकारी जे आहेत तेसुद्धा, त्याच्यानंतर कनिष्ठ लेखाधिकारी, वाहनचालकसुद्धा याच्यामधून भरले जातात। जे ZP मध्ये आपले वाहनचालक असतात, मिनिमम क्वालिफिकेशन फक्त 34 लागतं या पोस्टसाठी। आपण असं म्हणू शकतो की गट कमध्ये सगळ्यात कमी जर कोणाला क्वालिफिकेशन लागत असेल तर गट कमध्ये फक्त वाहनचालकाला 34 असणं इथं गरजेचं असतं। अंगणवाडी जे आहेत परिचालिका, ते तिथं इथूनच भरले जातात। त्याच्यानंतर पदवीधर शिक्षक असतात, इथूनच भरले जातात। त्यांच्या जर परिचर, म्हणजे आपण म्हणू शकतो की अटेंडर किंवा नर्स आपण म्हणू शकतो, जे आपल्या ZP मध्ये जे आपले रुग्णालय असतात, गव्हर्नमेंट जे रुग्णालय असतात त्याच्यामध्ये जे काही नर्सेस वगैरे असतात ते याच्यातूनच भरले जातात। त्याच्यानंतर पशु जे पर्यवेक्षक आहेत, त्याच्यानंतर शिक्षक सेवक आहेत, कनिष्ठ अभियांत्रिक आहेत, अशा प्रकारचे जवळजवळ मित्रांनो आपण म्हणू शकतो की 16-17 पोस्ट याच्यामध्ये येऊन जातात। मित्रांनो, याचे क्वालिफिकेशन, वयाची अट, त्याच्यानंतर कशाप्रकारे काय या सगळ्या गोष्टी असतात यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल मित्रांनो, कारण की हा व्हिडिओ आता थोडा मोठा होणार आहे। तो व्हिडिओ जर नक्कीच तुम्हाला पाहायचा असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुम्हाला तो व्हिडिओही पाहिजे, म्हणजे ज्या काही 16-17 पोस्ट आहेत त्यांच्या वेकेन्सीज, त्याच्यानंतर त्यांचे क्वालिफिकेशन, त्याच्यानंतर त्यांची एज मर्यादा, ह्या सगळ्या गोष्टींची विस्तारित माहिती आपल्याला त्या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपला जो चॅनल तो सबस्क्राईब करायचा आहे, बाजूला असलेली बेल आयकॉन प्रेस करायचं आणि त्याचसोबत या व्हिडिओच्या खाली फक्त एक कमेंट टाकायची की तो व्हिडिओ बनवा म्हणून, नक्कीच तो लवकरात लवकर व्हिडिओ येईल। आता मित्रांनो बघूया की तो कशा प्रकारचा GR आहे, त्या GR मध्ये आपल्याला काय गोष्टी सांगितल्या त्या। तर अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, हा GR आहे 12 एप्रिल 2023 हा GR आहे। मित्रांनो, इथे विषय जर पाहिला तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची वर्षात शासनात 75,000 पदे भरण्याबाबतचा हा GR आहे। मित्रांनो, याच्यामध्ये विषय जर पाहिला मित्रांनो, तो विषय थोडी प्रस्तावना मोठी आहे, वाचत बसायची नाही, कारण ती आपल्या काही कामाची नाही आहे। डायरेक्ट जो दुसरा पॉईंट आहे मित्रांनो, दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण बघू शकतो की विभागाच्या दिनांक 16 मार्च 2023 शासन निर्णयाद्वारे 31 डिसेंबर 2023 जिल्हा परिषद सेवेत सरळ सेवेने नियुक्ती संदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 2 वर्ष इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे। म्हणजे मित्रांनो, जे आत्ता कोणतीही भरती येईल गट कची, तिथे तुम्हाला समजा एज लिमिट 25 असेल तरी तुम्हाला जवळजवळ 2 वर्ष एक्स्ट्रा, म्हणजे 27 तुम्ही ही भरती देऊ शकता। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे काय, तिसरा पॉईंट,
की तसेच महामार्च 2019 जाहिरातप्रमाणे यापूर्वी अर्ज केलेले भरलेले आहेत अशा सर्व उमेदवारांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत जिल्हा परिषद सेवेने सरळ सेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातांकरता अर्ज करण्यास पात्र करण्यात आले आहे. ही सुद्धा आपण म्हणू शकतो एक गुड न्यूज आहे आपल्यासाठी की तुम्ही जर याच्या आधी जर या 2-3 वर्षात अर्ज केले असतील ते सुद्धा इथं पात्र आहेत. तसेच मार्च 2019 जाहिरातीप्रमाणे सदर पदांसाठी असलेले शैक्षणिक अर्हता ही पुढील फक्त एका परीक्षेसाठी कायम ठेवण्यात आलेली आहे. त्यानुसार सर्व जिल्हा परिषदातील रिक्त पदांची बिंदू नामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झालेले आहे. तथापि सामान्य प्रशासन विभागाच्या 21 नोव्हेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयावर दिलेल्या निर्देशानुसार परीक्षा TCS आणि IBPS या कंपन्यांद्वारे ऑनलाईन पद्धतीने घ्यायच्या आहेत. त्यानुसार IBPS कंपनीसोबत बैठक घेऊन MOU अंतिम करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत IBPS कंपनीद्वारे सदन MOU स्वाक्षरी करून संबंधित जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वाक्षरी करण्याकरता सर्व नोडल अधिकारी तथा उपयुक्त विभागीय आयुक्त कार्यालय यांचे कार्यालय पाठवण्यात आलेलं आहे. त्यानुसार जिल्हा स्तरावर MOU स्वाक्षरी होऊन येत्या आठवड्यात MOU करण्याची कार्यवाही पूर्ण होईल. म्हणजेच मित्रांनो आपण असं म्हणू शकतो की या येणाऱ्या आठवड्यात म्हणजे पुढच्या आठवड्यात जवळजवळ 20 तारीख पकडून चला 20 तारखेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर येऊन जातील. तसेच ॲप्लिकेशन पोर्टल विकसित करण्याचे काम IBPS कंपनी स्तरावर सुरू करण्यात आले असून याचाही अर्थ मित्रांनो काय होतो की लवकरात लवकर ॲप्लिकेशनसुद्धा स्टार्ट होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. त्यासाठी लागणाऱ्या जाहिरातीचा नमुना रिक्त पदांची आरक्षण प्रवर्ग निहाय माहिती वयोमर्यादा व शैक्षणिक अर्थाची माहिती IBPS कंपनी देण्याबाबत सर्व नोडल अधिकारी तथा उपयुक्त यांना उपायुक्त कळवण्यात आले होते. तरी सदर माहिती तत्काळ कंपनीस पाठवण्यात येईल जेणेकरून ॲप्लिकेशन पोर्टल विकसित करणे सुरू होईल. म्हणजे ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितले मित्रांनो की नेक्स्ट जो आपला व्हिडिओ येईल की ग्रामसेवकाला कोणतं वय लागतं, कोणते कोर्सेस लागतात, कोणते शिक्षण लागतं याच्याबद्दल तुम्हाला नॉलेज हवं असेल आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला असलेली बेल आयकॉन प्रेस करा, तुम्हाला सगळे अपडेट प्रत्येक भरतीचे अपडेट सर्वात आधी मिळतील. तसेच सदर कंपन्यांच्या एका वेळी परीक्षा घेण्याची क्षमता वर्धन करीता सदर कंपनीच्या शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक प्रणाली भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्याची शिफारस सचिव समितीने केली आहे. त्यानुसार विभागाच्या दिनांक 17/2023 शासनपत्राद्वारे उच्च तंत्रशिक विभाग आणि कौशल्य विकास उद्योजकता विभागास करण्यात आलेले आहे. म्हणजेच ज्यावेळी मित्रांनो कोणती आपली एक्झाम होते गव्हर्नमेंटची त्यावेळी आपल्याकडे शाळा किंवा ज्या काही कॉलेजेस असतात त्या भाडेतत्वावर गव्हर्नमेंट घेतं आणि त्याच्यामध्ये आपल्या ज्या काय एक्झाम्स आहेत त्या ऑर्गनाईज करतं. त्याच्याबद्दलच हा पॉईंट आपण म्हणू शकतो. तथापि या परीक्षेच्या आयोजनाबाबत परीक्षार्थींनी या संदर्भात चौकशी केली असता जिल्हा परिषदेकडून दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचे समजत आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तसेच गेल्या 4 वर्षापासून पदभरती झाली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. ही बाब विचारात घेता पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. म्हणजेच काय मित्रांनो यांनासुद्धा कळतं आहे गव्हर्नमेंटला की जवळजवळ 4 वर्ष भरती झाली नाही आहे, कुठेतरी भरती करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे हा पॉईंट आपण म्हणू शकतो कुठेतरी आलेला आहे. याच्यामध्ये सर्व जिल्हा परिषदांनी सदर पदभरतीबाबत संक्षिप्त टिप्पणी प्रेस नोट तयार करावी, ज्यामध्ये शासन स्तरावर सदर पदभरतीसाठी झालेली कार्यवाही, जिल्हा परिषद स्तरावर करण्यात आलेली कार्यवाही व पदभरती संबंधित सदस्य यांचा अंतर्भाव असावा. तसेच आगामी परीक्षा घेण्याचा ॲक्शन प्लॅन असावा. सदर प्रेस नोट कार्यालयाच्या दर्शनीय भागात लावावी जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना याबाबतची माहिती मिळू शकेल. म्हणजे आपण जर म्हणू शकतो मित्रांनो की ही जी आपल्या पुढे जे काय GR म्हणू शकतो किंवा जी काय प्रेस नोट किंवा एक नोटीस म्हणू शकतो जी काय आपल्या पुढे आलेली आहे मित्रांनो ही लवकरात लवकर आपण म्हणू शकतो की आचरणात येईलच. कारण की आपण पोलीस भरतीसुद्धा बघितलं, पोलीस भरती खूप डिले झालेली पण कुठेतरी ती स्टार्ट झाली, आता एंडमध्ये आलेली आहे. त्याचप्रमाणे ही जी जिल्हा परिषदेची भरती आहे मित्रांनो एवढे पॉईंट पाहता मला एक असा अंदाज आहे की मेच्या एंडिंगपर्यंत ही भरती सुरू होईल. त्याच्यामुळे मित्रांनो जर तुम्ही कुठेतरी आत्ता भरतीसाठी ट्राय करतच राहा. पण तुमचं जर स्वप्न असेल की ZP किंवा जिल्हा परिषदेमध्ये आपण या जे काही 15-16 पदं आहेत यापैकी एकाचं क्वालिफिकेशन जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही ही जी भरती आहे ती पार करू शकता. कारण की वयाचीसुद्धा इथे अट त्यांनी 2 वर्ष एक्स्ट्रा दिलेली आहेत आणि बाकी ज्या काही एक्झाम आहेत त्याच्यासाठी तुमची तयारी असणं इथं फक्त गरजेचं आहे. तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल प्लीज एक लाईक करा. त्यासोबत मित्रांनो तुम्ही जर ही भरती ट्राय करणार असाल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. कारण की याच्या रिलेटेड भरपूर असे अपडेट आपल्या चॅनलवरती मी वेळोवेळी देणार आहे. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशिका दानवडेसह तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.